आज खरोखर अत्यंत आनंदाचा दिवस आहे की निळवंडे प्रकल्पाच्या पाण्याचं टेस्टिंग आपण या ठिकाणी केलं आणि पाणी सोडल्यानंतर प्रचंड गतीने पाणी आल्यामुळे खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांना प्रचंड मोठं समाधान लाभलंय। खरं तर हा जो प्रकल्प आहे हा माझ्याही जन्माच्या आधीचा आहे। आणि तेव्हा 8 कोटीचा असलेला प्रकल्प आता 5000 कोटीच्या पलीकडे चालला गेला। पण या संदर्भात या गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे की पहिल्यांदा या प्रकल्पाला गती मिळाली ती 95 साली युतीचं सरकार आल्यानंतर, त्यावेळी पहिल्यांदा याला गती मिळाली। आणि त्यानंतर खरं म्हणजे 2017 पर्यंत 2003 पासून 2017 पर्यंत या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता नव्हती, त्यामुळे पैसे खर्च करता येत नव्हते। 14 वर्षानंतर 2017 साली पहिल्यांदा आपण 2500 कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि त्याला प्रशासकीय मान्यता दिली आणि त्यानंतर या कामाला मोठ्या प्रमाणात गती आली। मला आठवतं अनेक अडचणी होत्या, विकेस पाटील साहेब हे त्यावेळी विरोधी पक्ष नेते होते आणि हे काम करायचं ठरवलं। विखे पाटील साहेबांनी, मी त्यांच्याशी चर्चा केली, मी त्यांना सांगितलं की हो पहिल्या 22 किलोमीटरचं काम झालं नाही तर हे काम पुढे जाईल कसं, याच्याकरता आता आवश्यकता पडली तर मला फोर्स लावावा लागेल पण हे काम करावं लागेल। त्यावेळेस त्यांनी मला सूचना दिली की फोर्स लावण्याची आवश्यकता नाही आहे, आपण माननीय पिचड साहेबांना त्या ठिकाणी विश्वासात घ्या आणि पिचड साहेबांना विश्वासात घेतलं तर पिचड साहेब निश्चित यातनं मार्ग काढतील। आणि मग मंत्रालयामध्ये एक बैठक आपण घेतली आणि त्या बैठकीमध्ये पिचड साहेबांना त्या ठिकाणी आम्ही विनंती केली की साहेब हे पहिल्या 22 किलोमीटरचं काम होणं गरजेचं आहे, आम्ही सगळे विस्थापितांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवू, पलीकडचं सगळं काम हे आपण 2016 सालीच निर्णय घेतला की पुढचे कामं ओपन कॅनलचे नाही तर हे पीडीएन पद्धतीने म्हणजे पाईप पद्धतीने करायचे जेणेकरून शेतकऱ्यांना फोर्सनी पाणी मिळतं, पाटसऱ्यांचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी दूर होतात, त्यामुळे याही प्रकल्पामध्ये पुढचा सगळा भाग आम्ही पीडीएननी करू पण या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांना आणि जे आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांना कन्व्हिन्स करा की हा त्यांच्या हिताकरता प्रकल्प चाललेला आहे। आणि त्यानंतर त्यांनी मिटिंगा घेतल्या, सिरीज ऑफ मिटिंगा झाल्या आणि लोकांनी मान्यता दिली आणि मग या कामाला मोठा वेग आला। आपले खासदार लोखंडेजी यांनी देखील याच्यामध्ये मोठा पुढाकार घेतला आणि निश्चितपणे या कामाला एक मोठी गती त्या काळामध्ये मिळालेली आपण बघितली।